लोकनेते निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा ही गटेवाडी, वडनेर हवेली, मसने, सुलतानपूर, मुंगशी, बांबर्डी या ठिकाणी या यात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गावातील सर्व महिलांनी निलेश लंके यांना ओवाळून राखी बांधली, तर तरुण वृद्ध ग्रामस्थ यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून सत्कार देखील केला. तर वडनेर मध्ये ग्रामस्थ यांनी 3 कोटी लिटर शेततळे उभारावे अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. 1960 नंतर 2019 पर्यंत जवळपास 69 वर्षांमध्ये आपल्या तालुक्याला 15 ते 16 आमदार आले असतील. पण लोकांमध्ये जाऊन, लोकांबरोबर बोलून, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं धाडस आजपर्यंत तालुक्याच्या कोणत्याच पदाधिकारी किंवा कोणत्याच शेतकऱ्यांनी केलं नाही. खरं म्हणजे त्यांनी या गोष्टीला किंवा हे करण्यासाठी खूप पुढे जिगर आणि खूप पुढे धाडस टाकलं. आजपर्यंत तुमच्यावर जो आरोप होत आहे की येणाऱ्या तालुक्याच्या रस्त्याला मदत आहे, येणाऱ्या आसनपूर तालुक्याच्या एखाद्याच्या डोळ्यांमध्ये तालुक्याची ब्लूप्रिंट असल्याशिवाय एवढं मोठं धाडस कोणी करू शकणार नाही. या गोष्टीचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचे आहे, जेणेकरून या गावाचे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होईल. तर ग्रामीण भागातील शेतकरी यांचे महत्वाचे पीक म्हणजे कांदा, तर शासकीय खर्चातून कांदा चाळ उभारावी, तर कंपनीच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग कंपनी सुपा सारख्या भागात आणाव्यात. मसने सुलतानपूर येथे अमरधाम येथे प्रवेशद्वार उद्घाटन करण्यात आलं, तर भैरवनाथ मंदिरात सभा घेण्यात आली. तर यावेळी राष्ट्रवादीचे नेते अशोक सावंत यांनी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला. की बहुजन समाजात जन्म घेतलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला माणूस जर पाडणे तालुक्याचा आमदार झाला तर काहीतरी बदल होईल. सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबातली ज्याला नाळ माहिती आहे, तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये काय चालतं हे सर्व सुखदुःख माहिती आहे. सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होणारा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाडणे तालुक्याचं नेतृत्व करायला लागले तर तुमचे आमचे प्रश्न नक्की सोडवून हे अशा बाळगून निलेशराव लंकेंच्या पाठीमागे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पाडणे तालुका खंबीरपणे उभा राहिला. की निलेशराव लंके या पाडणे तालुक्यातील या पाडणे नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कुटुंबाला भेटायला निघाले आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा कायापालट कसं होईल, या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतील या दृष्टीने तुम्हाला भेटायला निघालेला एक कार्यकर्ता आहे. उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाडणेचा लेखाजोखा आणि पाडणे तालुक्याच्या विकासाची भूमिका कशी मांडता येईल त्याचा एक विकासाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं ही जनसंवाद यात्रा चालू आहे. तर तरुण ग्रामस्थ यांनी तालुक्यात क्रीडा क्षेत्रात सुधारणा करून आपल्या तालुक्यातील मुले मुली राज्य पातळीवर तालुक्याचं नाव लौकिक करेल. तर या संवाद यात्रेसाठी मुंगशी ग्रामस्थ यांनी 33,333 रुपये देण्यात आले, तर जातेगाव मध्ये 50,000, वडनेर हवेली मध्ये 1,81,465 रुपये देण्यात आले, तर मसने सुलतानपूर येथील ग्रामस्थांनी 3,33,333 रुपये देणगी दिली आहे.